तुमचं सर्वांचं मेक एव्हरीवन चॅनलमध्ये स्वागत आहे. आज तुम्हाला हॅपी न्यूवरच्या स्पेशली विशेष करत आहे. आज आपण बघणार आहोत हीटर कसं बनवायचं. चला आपण बघूया. आपण पहिलं असं खोकं घेऊया, नंतर त्यामध्ये आपण या इथून आम्ही इथं चिकटपट्टी मारलेली आहे. तुम्ही याच्यातनं बघू शकता की कसं आम्ही फॅन वगैरे लावलेलं आहे. थांब, आम्ही जरा लाईट ऑन करतो, फ्लॅश लाईट ऑन करतो, म्हणजे तुम्हाला दिस बघण्यात अडचण येणार नाही. दोन मिनटं. हां, मी फॅन बनवलं. येथे मोठी बॅटरी बसवली आहे. ही काढायची पट्टी आम्ही शोसाठी लावलेली आहे. तुम्हाला लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर नाही लावू शकत. आणि जरा आपण बॉक्सच्या मागच्या बॅक साईडला बघूया. जरा येथे आम्ही दोन बल्ब लावले होते, असे दोन छिद्र पाडून घेतले, त्यामुळे ते खूप छान दिसत आहे. आत्ता तुम्हाला ऑन केल्यावर सर्व छान छान पद्धतीने दिसेल. एवढं काही अवघड नाही आहे. हे आम्ही आमचं एक टॉर्च होती त्याचं हे काढून हे बसवलेलं आहे. हा पंखा तुम्हाला मार्केटमध्ये 15 रुपयापर्यंत भेटून जाईल, तर तो तुम्ही घेऊ शकता. इथे बॅटरी आहे, आतमध्ये बॅटरी आहे. हो, आणि आता बघूया आपण कसं दिसतं ते ऑन केल्यावर. हां, इथे आम्ही बघा कसं दिसते तुम्हाला रंगीबेरंग चित्रपट. जसं एखाद्या आम्ही आतमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. जरा आम्ही कॅमेरामध्ये घेतो. इथे दिसत आहे तुम्हाला, फॅन बंद केल्यावर तुम्हाला फॅन कसा आहे ते दिसेल. आमचा असा फॅन आहे, इकडे बल्ब आहे. आता आम्ही जरा तुम्हाला फ्लॅश मारून दाखवतो कसं दिसतं हे सर्व. परत फॅन जरा आपण चालू करूया. असं तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. इथून मागून बल्ब आहे आम्ही बसवलेले, ते आम्ही दाखवतो जरा तुम्हाला. हे असे पद्धतीने बसवलेले. आणि इथे आम्ही स्विच लावले होते, ते स्विच तुम्ही बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने हे बनवलेलं आहे. तुम्हाला बनवायची इच्छा असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि कसं वाटलं हे तर आम्हाला कमेंट करून सांगू पण शकता. थँक्यू.